असेच पदार्थ जे आहेत इडली वडा पोहे उपीट त्याच्यापेक्षा म्हटलं काहीतरी वेगळं घेऊया म्हणून हा आजचा भाग थोडा हटके. नमस्कार मित्रांनो, एकांत रायडरच्या एका स्पेशल एपिसोडमध्ये तुमचं आज पुन्हा एकदा स्वागत. हा स्पेशल एपिसोड यासाठी कारण आज मतदान आहे. मी विचार केला की वेगळे कुठले पदार्थ ऑर्डर न करता स्पेशल महाराष्ट्र पदार्थ आपण ऑर्डर करूया, आणि जर महाराष्ट्र पदार्थ ऑर्डर करायचे असतील त्यासाठी आम्ही खास आज आलेलो आहे FC रोडवर हॉटेल शर्वरीला. तर इथे तुम्हाला खास महाराष्ट्रीयन पदार्थ मिळतात, ते कोणते पदार्थ हे सगळं पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. मित्रांनो, आज आपण नाश्त्यासाठी हॉटेल शर्वरीला आलो आहे, जे की फर्ग्युसन कॉलेज रोडवर स्थित आहे किंवा घोले रोडवर ही त्याची एंट्री आहे. आणि ज्ञानेश्वर पादुकाचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या शेजारीच अगदी लागूनच हे हॉटेल आहे. आजच्या या आपल्या महाराष्ट्रीयन एपिसोडमध्ये पहिला महाराष्ट्रीयन पदार्थ जो मागवला आहे तो म्हणजे मिसळ. छान पितळ्याच्या ताटात आणि पितळ्याच्या या बाऊलमध्ये त्यांनी आपल्याला मिसळ सजवून दिलेली आहे. बघायला एकदम छान वाटतंय, काहीतरी वेगळं वाटतंय, पण खरी गंमत असणार आहे चवीमध्ये. तर आपण चव घेऊन पाहूया. शास्त्राप्रमाणे लिंबू पिळून घेतलेलं आहे, भरपूर क्वांटिटीमध्ये इथे मिसळ 2 पाव, इथे पाव मिळतो ब्रेड नाही. याच्यावरनं एक कळतं की ही मिसळ जुनी नाही, पुण्यामधल्या सगळ्या जुन्या मिसळ ज्या आहेत त्याच्याबरोबर तुम्हाला पेटी पाव मिळतो किंवा ब्रेड स्लाईस मिळतो. इथली जी मिसळ त्यात बऱ्यापैकी फरसाण आहे, मटकी आहे, याच्यात हरभरे पण आहेत. तर एकूणच मिक्स कडधान्याची मिसळ दिसते, उसळ फरसाण आणि त्यांनी इथे सॅम्पल दिलेलं आहे अशी ही मिसळ. चव घेऊन बघूया. त्याच्या आधी मला पहिला घास जो आहे तो यांचं जे सॅम्पल आहे त्याच्याबरोबर बघायचं आहे. तर आधी आपण यांचं जे नुसतं सॅम्पल आहे ते ब्रेडबरोबर टेस्ट करून पाहूया ही चव कशी आहे. छान आहे, मला एक सुखद धक्का बसलेला आहे. मी इथे पहिल्यांदाच आलो आहे मिसळ करण्यासाठी. याच्या आधी मी आलो होतो कॉलेजच्या मित्रांबरोबर, आम्ही साऊथ इंडियन काहीतरी पदार्थ खाल्ले असतील. मिसळ मी पहिल्यांदा खातो इथे, आणि इथे चांगली मिसळ मिळेल ही मला अपेक्षा नव्हती. सॅम्पलवरनं तरी खूप सुंदर वाटतं. आता मिसळ पण बघूया. सुरेख अशी मिसळ आहे, प्रमाणात तिखटपणा आहे. तुम्हाला मिक्स कडधान्यांचं सगळी चव लागते आहे, फरसाण त्या चवीबरोबर एकदम बॅलन्स होत आहे, आणि त्यामुळे ना ही मिसळ खूपच सुंदर वाटते. एकदम चविष्ट मिसळ खूप आवडली मला मिसळ, छान मस्त गरम आणि लिटरली याच्यात हिरवा वाटाणा पण आहे एकदम मिक्स कडधान्यांच्या उसळीमध्ये. हे जबरदस्त मिसळ आहे, मजा आहे.
या मिसळीमध्ये. अजिबात तिखट नाही, एकदम फ्लेवरफुल चविष्ट अशी मिसळ आहे. हायली रेकमेंडेड आहे. तुम्ही जर इथे येऊन मिसळ खाल्ली नसेल ना, नक्की मिसळ खा. दुसरा जो महाराष्ट्रीयन पदार्थ आपण इथे मागवलेला आहे तो म्हणजे कोथिंबीर वडी. तुम्ही जर नीट पाहिलं तर खूप सुंदर अशा या पितळ्याच्या ताटात त्यांनी कोथिंबीर वडी दिलेली आहे आणि मध्ये वाटीत त्यांनी ही चटणी दिलेली आहे. कलर कॉन्ट्रास्ट इतका सुंदर आहे, पिवळा कोथिंबीर वडीचा डार्क ब्राऊन आणि मध्ये हा हिरवा कलर. हे जे रंग आहेत ना, हे रंगच खूप आकर्षक वाटत आहेत, हे रंगच खूप आकर्षक बनवतात या डिशला. ही झाली पहिली गोष्ट. त्यांनी ताट जेव्हा आणलं तेव्हा खूप सुंदर असा हा कोथिंबीर वडीचा गरम गरम वास आला. त्यात पांढरे तीळ आहेत, मला वाटतं ते पांढरे तीळ भाजल्यावर किंवा तळल्यावर जो वास येतो तो एक वास होता आणि तो वासच एक आकर्षण निर्माण करत होता, जेणेकरून तुमचं लक्ष वेधत होता की अरे ही पटकन डिश खाल्ली पाहिजे. आणि हेच मला वाटतं या पदार्थाचं यश आहे. तुमच्यासमोर त्या आणल्या आणल्या खावंसं किंवा हवंसं वाटतं, हे या डिशचं यश आहे. आता अर्थात याची आपण चव बघून सांगूया याची चव कशी आहे. मला उत्सुकता आहे की ही जी चटणी दिलेली आहे ना, ती चटणी कशी आहे, पुदिन्याची चटणी आहे का काय आहे, याचं मला थोडं कुतूहल आहे. पहिला घास कोथिंबीर वडी. पुदिन्याची चटणी आहे, कोथिंबीर वडी छान आहे, छान तळलेली आहे, भरपूर मात्रेत पांढरे तीळ त्याच्यात आहेत आणि चव छान आहे. आवडला मला हा पदार्थ. पण जेवढा इम्प्रेस मी मिसळीने झालो होतो ना, तेवढं मला हे वाव फॅक्टर नाही वाटला ह्याच्यात. मिसळ जबरदस्त आहे, तुम्ही मिसळ नक्की या, मिसळीसाठी नक्की या इकडे. खूप सुंदर चव आहे मिसळीची. हा पदार्थ जर मिसळीबरोबर खाल्ला असता ना अजून छान वाटला असता. वडीमध्ये छानपैकी असे पांढरे तीळ आहेत आणि भरपूर मात्रेत कोथिंबीर अशी जी आहे. बऱ्याच ठिकाणी काय होतं, कोथिंबीर वडीच्या नावाखाली तुम्हाला डाळीचं पिठात जास्त देतात आणि हलकीशी कोथिंबीर असते. याच्यात तसं नाही आहे, बऱ्यापैकी मात्रेत कोथिंबीर आहे आणि डाळीचं पीठ, एकदम बॅलन्स अशी कोथिंबीर वडी आहे. तिसरा महाराष्ट्रीयन पदार्थ इथे जो आपण मागवला आहे आणि ज्यासाठी मी इथे या हॉटेलमध्ये आलो, तो पदार्थ म्हणजे माझा आवडता थालपीठ. इथे मित्रांनो दोन प्रकारचे थालपीठ मिळतात, तर मी विचारलं की दोन प्रकारच्या थालपीठमध्ये काय फरक आहे. तर एक होतं तवा थालपीठ जे आपण मागवलं आहे आणि जे मला आवडतं, आणि दुसरं जे थालपीठ होतं ते तळलेलं थालपीठ देतात. ते तळलेलं थालपीठ तर मला विशेष एवढं आवडत नाही. माझी आवड जी आहे ती म्हणजे हे तव्यावरचं थालपीठ जे थापलेलं असतं. तर हे थालपीठ छान दिसतं आहे, त्याच्यासोबत त्यांनी दोन लोणचिका असे काहीतरी प्रकार दिला आहे, ते आपण नंतर बघूया. मला जास्त रस याच्यात आहे, ही चटणी आहे का काय हे बघायला लागेल, असेल तर फार छान होईल. छान छान दह्याची वाटी दिली आहे, थालपीठ एकूणच छान दिसतं आहे. मला एकच गोष्ट जी खटकली ती म्हणजे हा प्रकार. एवढं छान महाराष्ट्रीयन त्यांनी सगळं दिलेलं असताना इथे हे बटर दिसतं आहे, त्याच्याऐवजी जर लोणी दिलं असतं तर अजूनच छान झालं असतं. काय म्हणतात ना, सोने पे सुहागा. असो, पण थालपीठाचा वास खूप सुंदर येतो आहे, छान वास आहे थालपीठाचा. अपेक्षा जागृत झालेल्या आहेत याची चव कशी असेल, लगेच बघूया आपण. पहिला घास घेऊन त्याच्या आधी हे बटर सगळं थालपीठाला लावून घेऊया. इच्छा होत नाही आहे, लोणी पाहिजे होतं, हरकत नाही. चला,
लोण्याने माझं मत आहे की थालपिठाची जी चव आहे ना ती अजून उभारली असती. मला माहीत नाही हे बटर त्याला लावून मी बरोबर करतो आहे का नाही, चव बिघडायला नको एवढीच काळजी, कारण का लोण्याने जी चव येते ती चव अजून कशालाच येणार नाही. चला सगळीकडे आपण लोणी लावले, फक्त या दह्याची वाटी आपण जर बाजूला काढली तेवढं राहिलं आहे, तेवढा भाग आपण या चमच्याला घासून बसून घेऊया. काय वाया नको घालवायला, बऱ्यापैकी बटर आहे असो. चला अरे हां, सगळ्यात आधी आपल्याला मला हे पाहिजे होतं, हा काय प्रकार आहे त्याची चव बघायची होती. थोडं इथे घेऊन पाहूया आणि दही तर आहेच आपल्यासोबत. पहिला घास आपण जरा नुसता बघूया थालपिठाचा, हे नुसतं थालपीठ कसं लागतं ते. छान आहे भाजणीचं थालपीठ आहे, भाजणीचं प्रॉपर भाजणीचं थालपीठ आहे. मला वाटतं मीठ हलकंसं कमी आहे पण चव मस्त आहे, जी प्रॉपर भाजणीची चव लागते जी मला आवडते ती आहे चव. दुसरा घास बघूया, दुसरा घास बघूया हा काय प्रकार आहे, चटणी आहे का लोणचं ते बघूया, ती उत्सुकता आहे मला. मला वाटतं हे लसणाची चटणी आहे आणि मस्त जाते तालपिठाबरोबर, छान आहे. त्याच्यासोबत आता आपण दही बघूया. प्रत्येक घासाला लोण्याची कमतरता जाणवते, लोणी असतं तर खूप चांगलं झालं असतं. काय यांनी बटर टाकलं असेल मला ते कळत नाही, एवढा सुंदर पदार्थ गुळ घातला आहे. माझं जर ऐकाल, तुम्ही जर थालपीठ इथे मागवत असाल त्याला सांगा बटर नका देऊ, खरंच गरज नाही. विदाउट बटर जरी खाल्लं असतं ना खूप चांगलं लागलं असतं. आणि चटणी मस्त आहे, दही पण छान आहे. हे दही आहे ना मित्रांनो, खूप छान दही आहे, एकदम असं क्रीमी श्रीखंडाचं टेक्स्चर कसं असतं ना, एकदम मलाईदार असं हे टेक्स्चरचं दही आहे मित्रांनो, खूपच सुंदर दही आहे, मस्त आहे, आवडलं आहे मला आणि खूप छान जात आहे थालपिठाबरोबर. मस्त हे दही आणि हे लसणाची चटणी, उत्तम कॉम्बिनेशन. खूपच छान, त्या चटणीमध्ये प्रमाणात तिखटपणा आहे जो गरजेचा आहे या थालपिठाबरोबर. आणि त्या चटणीमधलं जे मीठ आहे ना ते या थालपिठातलं मीठ जे कमी आहे त्यालाही बॅलन्स करत आहे, म्हणून ते अजून छान वाटतं. आणि हे दही तर बेस्ट, एकदम घट्ट आणि क्रीमी दही आहे. चहाशिवाय एक छान महाराष्ट्रीयन नाश्त्याची सांगता होऊच शकत नाही असं मला वाटतं. त्यांच्या युनिक स्टाईलमध्ये त्यांनी आपल्याला या मोठ्या ग्लासमध्ये चहा दिलेला आहे. कॉलेजची आठवण आली, आम्ही या अशा ग्लासमध्ये कॉफी प्यायचो, आज आपण चहा पितो आहे. चहा ठीक आहे, चहामध्ये विशेष असं सांगण्यासारखं काही नाही, साधा चहा आहे. पण म्हटलं महाराष्ट्रीय पदार्थ आपण कवर करतो आहे तर सांगता चहानेच झाली पाहिजे एवढंच. महाराष्ट्राच्या मतदानाच्या दिवशी हा महाराष्ट्रीयन पदार्थाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला खाली कमेंट करून सांगा. त्यातला एक एक पदार्थ खूप सुंदर होता, सगळ्यात जास्त जो मला पदार्थ आवडला जरी जरी माझं मन जिंकलं तो म्हणजे इथली मिसळ. मला अपेक्षा नव्हती की इतकी सुंदर मिसळ अशा हॉटेलमध्ये मिळेल, खूप छान मिसळ होती.
कोथिंबीर वडी ही छान होती, त्याची चटणी जी होती ती चटणी एवढी खास नव्हती वाटली मला. त्या चटणी जी होती ती दह्याची चटणी होती, त्या दह्याचा आंबटपणा जो आहे तो कुठेतरी काहीतरी गणित बिघडवत होता त्या चटणीचा. पण कोथिंबीर वडी विशेष म्हणजे खूप सुंदर होती. आणि तिसरा जो पदार्थ होता तो थालपीठ. थालपीठमध्ये हलकंसं मीठ कमी होतं आणि त्याच्यासोबत लोण्याऐवजी त्यांनी बटर दिलं होतं. हे दोन घोळ जर वगळता तो पदार्थ खूप सुंदर होता. छान भाजणीचं बनवलेलं हे थालपीठ होतं, मला आवडलं. आणि दही आणि विशेष म्हणजे ती लसणाची चटणी, ती चटणी जर त्यांनी कोथिंबीर वडीबरोबर दिली असती ना खूप सुंदर लागली असती. तुम्ही जर इथे आलात तर हे जे सल्ले मी तुम्हाला आता सांगितलेत किंवा या टिप्स तुम्हाला दिलेल्या आहेत त्या टिप्सचा नक्की वापर करा. कोथिंबीर वडीबरोबर ती लसणाची चटणी मागवून घ्या जी थालपीठासोबत देतात, ती चटणी नक्की मागवा कोथिंबीर वडीबरोबर, खूप सुंदर आहे. आणि जर थालपीठ घेत असाल लोणी मागवा असेल तर, नाहीतर सांगा बटर नको, ती चव बिघडून जाते असं माझं प्रामाणिक मत आहे. चहा नाही मागवला तरी चालेल, साधा चहा आहे पण ठीक आहे. असा हा आजचा भाग होता आणि आजचा भाग खूप सुंदर होता. खूप छान असे महाराष्ट्रीयन पदार्थ आपण तुमच्यासमोर आणले आणि थोडे वेगळे पदार्थ आणले. तेच पदार्थ जे आहेत इडली वडा पोहे उपीट, त्याच्यापेक्षा म्हटलं काहीतरी वेगळं घेऊया म्हणून हा आजचा भाग थोडा हटके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारावर शेअर करा. तुम्ही इथे आला नसाल तर इथे नक्की या. पत्ता तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दिलाच असेल आणि त्याशिवाय तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि पिन कमेंटमध्येही तुम्हाला पत्ता आणि गुगल मॅपची लिंक मिळेल. स्वातीने कुकिंग रेसिपीजचा एक नवीन चॅनल सुरू केला आहे ज्यात तुम्हाला छान छान रेसिपीज पाहायला मिळतील. आणि नुकतंच तिने त्या चॅनलवर शेवग्याच्या पानांचा पराठा कसा बनवायचा हे सांगितलं आहे, तर सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.